शिक्षित आणि तरुणांच्या समस्या जाणून घेणाऱ्या उमेदवारांनाच आम्ही मतदान करू असं मत तरुणांनी आज मतदार दिनानिमित्त व्यक्त केलं. मतदान जागृती दिन आणि उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एमसीएनने महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मतदानाबाबत त्यांच्यात किती जागृती आहे, उमेदवार निवडताना ते कोणता निकष लावतात, त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या या दृष्टीने अर्थ काय, अशा विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. नमस्कार, मी प्रज्ञा देशपांडे. आज आपण आलोय एमजीएमच्या या कॅम्पसमध्ये. त्याचं निमित्त आहे मतदान दिवस आणि उद्या असणारा प्रजासत्ताक दिन. तर आज या दोन्ही विषयावर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत इथं असलेल्या या सगळ्या तरुणाईशी. यांना काय वाटतं, उमेदवार निवडताना हे कसा विचार करतात, मतदान करण्याची इच्छा मुळात यांच्यामध्ये आहे का नाही, असे सगळे सारे प्रश्न घेऊन आपण या मुलांबरोबर आलो आहोत. तर आपण या एकेकाशी बोलणार आहोत. तुम्ही सांगा, तुझं नाव सांग काय. सागर साळुंके. बर, तुला आज हे माहीत होतं का की आज मतदान दिवस आहे? कसं काय तुला ह्या गोष्टीची माहिती पडली? आज व्हॉट्सअपवर म्हणजे कालपासूनच थोडंफार माहिती भेटत होते, तर ते समजलं की आज मतदान दिन आहे. 25 तारखेला जे काही MPSC UPSC सर्कलवर जे काही मेसेजेस येत असतात दिनविशेष, तर ते समजलं होतं मला अगोदर. बरं, म्हणजे आजचा दिनविशेष मतदान जागृती दिवस आहे. तू मतदान केलं आहेस का यापूर्वी? तीन वेळेस मी मतदान केलं आहे. मला हे सांग की मतदान जागृती दिवस आहे आणि मला हे तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तू ज्या उमेदवाराला मतदान केलंस त्याबाबत तू किती जागृत होतास? सर्वप्रथम मी उमेदवार बघताना त्याचं एज्युकेशन बघितलं, कारण आज आपण विद्यार्थी आहे आणि आपला जो जे कोणी आपलं नेतृत्व करणार आहे तो नेतृत्व करण्यासाठी सक्षम पाहिजे, तो काही विकास करू शकेल, त्याला विकास करताना विकास कसा करावा हे माहिती पाहिजे. नाहीतर कोणी उठतं मतदान मागतं धर्माच्या याच्या त्याच्या नावावर, तर आम्ही तसं कधीही बघणार नाही. आम्ही शेवटपर्यंत एक एज्युकेटेड व्यक्तीलाच मतदान करू. या तरुणाईला आज उमेदवार हवाय तो एज्युकेटेड हवाय. तुमचं मत काय, सांगा. तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव मुंजा भोके आहे. बरोबर आहे मॅडम की एक एज्युकेटेड तर हवाच आहे, पण त्याचबरोबर सुद्धा की सक्षम नेतृत्व म्हटलं की सत्ता नसताना सुद्धा त्यांनी विकास कामं केली पाहिजेत असं माणूस हवा आहे. जे विकास कामं करणाऱ्या सत्ता नसतानाही विकास कामासाठी झटणारा उमेदवार तुम्हाला हवाय. कारण या अगोदर मी मतदान केलेलं आहे आणि आज जागृती मतदान दिन आहे हे सुद्धा माहिती आहे. मतदार जागृती दिनाच्या निमित्ताने तुम्ही किती मैत्रिणींना सांगितलेलं आहे की आज मतदान जागृती दिवस आहे किंवा मतदान करणं आपला हक्क आहे? माझे जेवढे संपर्कात आलेले आहेत आतापर्यंत त्यांना तर मी सांगत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा सांगेन. मी नसून ही शासनाची जिम्मेदारी आहे मतदान जागृती विषयी. ते किती म्हणजे सुज्ञ आहेत. आज पेपर मी म्हणतो की आज आमच्या सारखे सगळेच विद्यार्थी पेपर वाचतात अशी भाग नाही. तर तुम्ही इतर आता मोदीजी आहेत सध्या पंतप्रधान, यांची 5-5 मिनिटाला त्यांच्या महाराष्ट्र घडतो, देश घडतो, हे घडतं. तुम्ही मतदान जागृतीविषयी आमच्यासारख्या युवकांना समजून सांगा की मतदान जागृती काय, देश घडतो आम्हाला माहिती आहे पण आम्हाला घडायचं आहे ना, तुम्ही आम्हाला घडवणार आहेत ना. तर तुम्ही पहिले मतदारविषयी जागृतीविषयी बोला. तुम्ही म्हणजे सरकारचं काम आहे आता, म्हणजे आमच्या सरकारला हा प्रश्न विचारून उत्तर तुम्हाला तुमच्यासारखं येणार नाही, परंतु हा ही जिम्मेदारी सरकारची आहे किंवा शासनाची आहे. त्यामुळं त्यांनी मतदान जागृतीविषयी अजून जनजागृती करावी, पथनाट्यद्वारे किंवा पेपरमध्ये जाहिराती आहेत पण छोट्या आहेत एवढ्या. तर तुम्ही इतर शासनाच्या स्कीमच्या जाहिराती पूर्ण पेज देता, ही पण द्या ना पूर्ण पेज जाहिरात. प्रत्येक चॅनलला लावा ना ही पण बातमी, फक्त तुमच्या फायद्याची तुमचे लोक जोडलेले असतील तुम्ही ती बातमी किंवा ती जाहिरात खूप मोठी लावता. ही आज म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही, बरेचसे विद्यार्थी आहे त्यांना मतदान जनजागृती दिवस म्हणजे काय. पण एक तरुण म्हणून तुमचं काही कर्तव्य देशाप्रती आहे का नाही हे तुम्हाला काय म्हणायचं? आमचं निश्चितच आमची पण जिम्मेदारी आहे, आम्ही आमच्या परीने करतोय, परंतु आम्हालाही सहयोग पाहिजे. आम्ही जर 4 जणांना घेऊन गेलो की चल भाऊ आपण आपलं मतदान नोंदणी करून येऊ, मी माझी केलेली तुझी पण करतो, तर तिथलच्या अधिकारी तेवढं कॉपरेट करत नाहीत. तू मतदान केलेलं आहेस का कधी? नाही. तुझं मतदान कार्ड तयार आहे? आहे, तयार आहे, पण मतदान नाही केलं. तुला जर आता उमेदवार निवडायचा असेल तर तू कुठल्या पद्धतीनं उमेदवार निवडशील, त्याचे काय निकष असतील सांग. मी असा उमेदवार निवडेन की जो स्त्रियांच्या जास्त समस्या जाणून घेईन, कारण आज आपण समाजात पाहतो मुलींवर बलात्कार हे प्रकरण जास्त आहेत, पण ह्याला कुठेच आळा बसत नाही. हे प्रकरण जो समजून घेईन आणि मुलीची जास्त बाजू मांडेन असा उमेदवार निवडेन. तिचं नाव काय आहे? माझं नाव अमृता, अमृता मुळे. तू मतदान केलंयस कधी? नाही. तुझं वोटर कार्ड तयार आहे?
नाही का बरं तुझं वय किती आहे 18 कंप्लीट 18 वर्ष पूर्ण झाले मतदान कार्ड तयार करण्याची प्रोसेस तू सुरू केली आहेस का बरं आतापासून मतदान जागृती बाबत तुला काय माहिती आहे मला काही मतदान करायला हवं का नाही करायला हवं तुम्ही जी तरुणाई आहे तुमची ती मतदानाकडे का वळत नाही आज असं का वाटतं तुला की मतदान करायचं मतदानाचा जो दिवस आहे तो सुट्टीचा दिवस आहे असं का वाटतं तुम्हा लोकांना नाही मला तसं नाही वाटत मग तुला काय वाटतं मतदान करावं असं वाटतं पण माझं मतदान कार्ड तयार नाही आहे तुला काही सांगायचं आहे नाही माझं नाही माझं टाकलेलं आहे मतदान कार्ड करायला आल्याच्या नंतर तर वोटिंग तर ऑब्व्हियसली करणारच आहे तुम्ही इथल्याच आहात का तुम्ही हॉस्टेलमध्ये राहता नाही मी इथलेच आहे औरंगाबादचे शपथविधी झाला आमचा आमच्या की सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे आणि तो आपला अधिकार आहे निपक्ष जात वगैरे न बघता आपल्याला जो चांगला आहे त्यासाठी आपण मतदान करायला पाहिजे आपला उद्याचा जो 26 जानेवारीचा दिवस आहे तो आपण काय म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक दिन म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणजे आपली राज्यघटना त्या दिवशी अस्तित्वात आली होती तर या राज्यघटनेतली काही कलम किंवा काय काही सांगू शकाल का एखादी 1901 माहिती मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्या तरुणाईला माहिती आहे पण ही अभिव्यक्ती कशी असावी या संदर्भात सांगा मला माझं मत मांडायचा अधिकार पाहिजे म्हणजे तो जन्मदात असतो पण काही लोक म्हणजे दबाव आणून किंवा आपल्याला प्रेशराईज करून तो अधिकार हिसकून घेण्याचा प्रयत्न करतात सध्या तेच खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे माझं जे काही मत आहे ते जर निपक्ष बरोबर असेल तर ते मी मांडू शकलो पाहिजे कुठेही कधीही मला त्याच्यासाठी काही प्रेशर नाही आणलं पाहिजे कोणी नाहीतर मग लाईनीत उभं राहून तर देशभक्ती बघतोच आपण आता मला हे सांगायचं की विचारायचं आहे की स्वातंत्र्य याविषयीच्या तुमच्या काय कल्पना आहेत म्हणजे कसं आहे माहितीये का अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे की मी माझं मत मांडू शकतो माझ्या मनात जे ते मी सगळं सांगू शकतो परंतु त्याच्यावर सध्या एक गदा आलेली निर्माण झालेली सध्या मी माझ्या मनात काय ते मी माझं मत मांडू शकत नाही आहे सध्याच्या ज्या सरकारमध्ये असंच एक हुकुमशाही आहे माझं जे मत आहे ते म्हणजे किती जरी महत्त्वाचं असलं ते माझ्या पुरतंच लिमिटेड राहते सध्या पण भारत देशामध्ये जी सध्याची जी लोकशाही शासन पद्धती आहे ज्यामध्ये मतदान करण्याचं स्वातंत्र्य हे राज्यघटनेने सर्व नागरिकांना दिलेलं आहे आणि ते त्याची अंमलबजावणी करणं हे आपलं काम आहे आणि हे समजूनच मी त्याचं मतदान करणार आहे यापुढे सुद्धा मला हे सांगा की स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशी हे करता परंतु तुम्ही ज्या स्वतंत्रपणे वागता त्याला तुम्ही स्वातंत्र्य म्हणता का स्वातंत्र्याचा गैरवापर बोलता स्वातंत्र्याचा गैरवापरच म्हणता येईल त्याला कारण स्वातंत्र्याचा गैरवापर आता सर्रास म्हणजे आपण जेवढं आपलं स्वातंत्र्य दिलं फिरायचं वगैरे आपण फिरतो चालता चालता कोणाला छेडतो वगैरे ह्या स्वातंत्र्याचा गैरवापरच होतो आपण आज तरुणाईची काही मतं जाणून घेतली आपण बघितलं की मतदार जागृतीच्या बाबतीत हे तरुण किती जागृत आहेत आणि यांना स्वातंत्र्य म्हणजे काय तर फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दृष्टीने ह्या मुलांचा हा विचार पुढे जातोय MCN News गणेश वासलवारसह प्रज्ञा देशपांडे औरंगाबाद